चंद्रपूर शहरात अनेक जागांवर उभारण्यात आलेले फ्लेक्स बोर्ड्स, होर्डिंग्स, बॅनर हे अनधिकृत असून अशा बॅनर होर्डिंग्सची माहिती घेऊन त्यावर तात्काळ कारवाई करण्याचे निर्देश स्थायी समिती सभापती राहुल पावडे यांनी अधिकाऱ्यांना दिले आहेत. शहरात विविध जागी डिजिटल पोस्टर्स, जाहिरातींची होर्डिंग्स, बॅनर लागलेले आढळतात. यातील अनेक होर्डिंग्स, बॅनर हे अनधिकृतरित्या लावण्यात आले असून याकरिता मनपाकडून कुठल्याही प्रकारची परवानगी घेण्यात आलेली नाही. महानगरपालिका हद्दीत अशा स्वरूपाचे डिजिटल पोस्टर्स, अनधिकृत होर्डिंग्स, बॅनर मालकांच्या कागदपत्रांची तपासणी करण्यात यावी व त्यांना नोटीस बजावण्यात येऊन योग्य ती कारवाई तात्काळ करण्याचे निर्देश सभापतींनी दिले आहेत. अशा प्रकारच्या होर्डिंग्समुळे शहरातील चौकांचे विद्रुपीकरण झाले आहे. या फलकांचा रहदारीस अडथळा तर होतोच, शिवाय संबंधित जाहिरात फलकांमुळे इमारत झाकली जाते. जाहिरात फलकांमुळे खाजगी अथवा शासकीय इमारतीचे नुकसान होणे, रस्त्यावरून व फुटपाथवरून चालताना नागरिकांना अडचण, सिग्नल पाहण्यास अडचण निर्माण होणे अशा स्वरूपाच्या तक्रारीही प्राप्त होत आहेत. नागरिकांना या अनधिकृत होर्डिंग्स, बॅनरचा त्रास होऊ नये, तसेच शहर स्वच्छ राखण्याच्या दृष्टीने यावर लवकरात लवकर कारवाई करण्याचे निर्देश सभापती राहुल पावडे यांनी याप्रसंगी दिले. याप्रसंगी उपायुक्त गजानन बोकडे, सर्व स्थायी समिती सदस्य, शहर अभियंता महेश बारे, उपअभियंता विजय बोरीकर व अधिकारी कर्मचारी उपस्थित होते. नुकतीच स्थायी समितीची सभा संपन्न झाली आहे आमची, आणि यात अनधिकृत होर्डिंग्सवर कारवाई करण्याच्या सूचना मी स्थायी समितीच्या सभेत अधिकाऱ्यांना दिल्या आहे. या मागचा उद्देश एकच आहे की अनधिकृतपणे अनेक ठिकाणी पक्क्या स्वरूपाच्या होर्डिंग्स, ज्या घरांची परमिशनसुद्धा नाही, जे घर पडक्या स्वरूपाचे आहे, अशा स्थितीत मोठ्या मोठ्या होर्डिंग्स त्या घरावर उभ्या करण्यात आलेल्या आहे. परिणामी जीवंतहानीसुद्धा होऊ शकते. शहरात तर एक चांगल्या प्रकारचं वातावरण दिसतच नाही, शिवाय महानगरपालिकेचे सुद्धा नुकसान होत आहे. आणि अशा पद्धतीने ट्रॅफिकला वा मनुष्यहानीला जीवंतहानी होऊ शकते असा दृष्टिकोन घेऊन अधिकाऱ्यांना त्या सर्व परवानग्या चेक करून जे अनधिकृत होर्डिंग्स या शहरात उभ्या आहे त्यांना कारवाई करण्याच्या सूचना दिल्या आहेत.